मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत गुढीपाडवा मेळाव्याला हनुमान चालीसा लावा हे आवाहन केल्यानंतर राज्यात काही ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हनुमान चालीसा लावली। मात्र राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर काही मुस्लिम मनसैनिकांनी नाराजी व्यक्त केली। मात्र नाशिकचे मनसे नगरसेवक असलेले सलीम मामा शेख यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत हायकोर्टाचा निकाल आहे असं सांगत थेट राज ठाकरे यांच्या पाठिंब्यासाठी मुंबईला जाणार आहेत। मस्जिद वरचे भुंगे काढण्यावर ज्या मुस्लिम व्यक्तीला असा आक्षेप असेल त्यांनी न्यायालयात जावे असे देखील आवाहन सलीम शेख यांनी केले। यावेळी माजी नगरसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक सलीम शेख यांनी अधिक माहिती दिली। खरं तर मला कळत नाही आहे आपल्या आपल्या माध्यमातनं, म्हणजे आपल्या चॅनलच्या बाबतीत बोलणार नाही मी, बाकी सर्व चॅनलच्या माध्यमातनं बातम्या दाखवल्या जात आहे। मनसेमधील जे मुस्लिम कार्यकर्ते पदाधिकारी आहे ते नाराज आहेत आणि साहेबांना मी हेच सांगायला जाणार आहे, महाराष्ट्र निर्माण सेनेचे मुस्लिम पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील कुठेही नाराज नाही आहे हे मी साहेबांना सांगण्यासाठी जातो आहे। निश्चितच कुठलाही पदाधिकारी कुठलाही कार्यकर्ता जर मुस्लिम पदाधिकारी आणि कार्यकर्ता नाराज असता तर मी आपल्या माध्यमांना सामोरच नसतो गेलो। शेवटी विरोधक हे खेळी करताय, विरोधकांना खेळी करायची आहे, विरोधकांना मतं पाहिजे, मुस्लिमांसाठी काही करायचं नाही आहे, ते मतासाठी कुठल्या प्रकारचा खेळ करतील हे आपल्या सर्वांना मी आत्तापर्यंत मुस्लिम समाजाचा मतासाठीच वापर करण्यात आलेला आहे आणि मला खात्री आहे आमचे राजसाहेब मतासाठी राजकारण करत नाही। जे माझं मत आहे ते तुमचं पण मत असलं पाहिजे। सुप्रीम कोर्टाचा निर्णय, आणि जर सुप्रीम कोर्टाचा जर निर्णय असेल, सुप्रीम कोर्टाने जर सांगितलं असेल का मशीद असेल जे धार्मिक स्थळं असतील त्याचे भोगे उतरा, त्याचे तेथील भोगे काढून घ्यावा, ते काढले पाहिजे। एक प्रकारे आपण सुप्रीम कोर्टाचा अनादर करतो आहे। तर अनेक न्यायालयीन बाबी आहेत, बाबरी मशीदचा ज्या सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा निकाल दिला, मुस्लिम समाजाच्या आमच्या धर्मगुरूंनी रिपिटिशन केलं, रिपिटिशनमध्ये सुद्धा माननीय हायकोर्टाने तो निकाल कायम ठेवला। जर सुप्रीम कोर्टाने भोंग्यांच्या बाबतीत जर असा निर्णय दिला असेल, कायदा सर्वांसाठी सर्व जाती धर्मांसाठी आहे आणि सुप्रीम कोर्टाचे दरवाजे मला वाटतं ते सर्व धर्मियांसाठी खुले, अजूनही वेळ गेलेली नाही आहे। मुस्लिम धर्माच्या धर्मगुरूंनी अजूनही सुप्रीम कोर्टात जावं, सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावे, आमचे जे भोंगे ते तसेच राहू द्यावे, सुप्रीम कोर्ट निर्णय घेईन ना। आदरणीय राजसाहेब ठाकरे हे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही, ते भोग्यांच्या विरोधात नाही आहे। शेवटी विषय असा आहे जे सुप्रीम कोर्टाने आणि कुणीतरी सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन केलं असेल, त्याच्यावर तो निर्णय झाला असेल, सुप्रीम कोर्टाने तो निर्णय दिलेला आहे, तर माझं म्हणणं असं आहे जर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून राजसाहेब ठाकरे कायदा पाळणार आहे, संविधानाला मानणार आहे, म्हणून तर माझं सांगणं आहे मुस्लिम समुदायाला, बाबरी मशिदीच्या बाबतीमध्ये देशामध्ये जगामध्ये जो संदेश गेला हा जर भोंग्यांच्या बाबतीत जर मुस्लिम बांधवांनी हा जर संदेश देशाला आणि जगाला जर दाखवून दिला तर मला वाटतं मुस्लिम समाजाचं कल्याणच होणार आहे, नुकसान होणार नाही। यांच्या न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दाणी नाशिक।